चांगला मिळाला. आणि त्यानंतर आम्ही त्या दिवसापासून आणि आत्ता आम्हाला असं समजलं की बा माननीय मोदीजी आपल्या खात्यामध्ये गोरगरिबांसाठी पैसे टाकत आहे, तर आपलंसुद्धा एक कर्तव्य आहे की आपण त्याच्यातला थोडासा क्वाटा खारीचा का होईना तर आपण आपल्या गरिबांसाठी द्यावा. नमस्कार मॅडम. जो आप यहाँ पर आपने जो बोला है बहुत अच्छी बात है. भारत सरकार ने आह्वान किया, महाराष्ट्र शासन ने आह्वान किया सभी संगठना सभी संस्था वालों को. भारत संकट में आया है कोरोना वायरस की वजह से, इसीलिए आपने कदम उठाया और जनता को हम देखते हैं कि चलो जनता के सामने बात करते हैं, जनता से कि आपकी भूख किस तरीके से, आप कितने परेशान और कैसा है हम पूछते हैं. यहाँ पर तुम्हारा कितने दिवस पास इतने जेवन भेटू नहीं भाई, इथे काही जीवन वगैरे भेटलं दवाखान्यामध्ये आहे तुम्ही, खाण्याची सोय नव्हती का? हो नाही नाही ती हो. मग हे आता तुम्ही हे दिलं तर चांगल्यांचं काय भर म्हणता काय? नाही चांगलं आहे चांगलं. हो ठीक आहे. तुमची काय कंडिशन आहे भाई? चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. बरं तुम्ही सांगा भाई काय तुम्हाला जेवण वगैरे भेटलं नव्हतं? हॉटेल वगैरे बंद होती का सगळे इथे? हॉटेल बंद होती सगळे? बोला जेवण आजच राहिलं. ठीक आहे सांगा भाई. हो हॉटेल बंद आहे म्हणून. हॉटेल बंद आहे म्हणून ही काय? चलो ठीक आहे. हम पूछते हैं गरीब लोगों से, यहाँ से देखिए महिला की कैसी बिचारों को परेशानी का माहौल सामने आ रहा है. होटल बंद है म्हणून दो रोज हम तो जेवण असते. धन्यवाद. चलो देखिए आपके सामने पूरी लाइन लगी हुआ गरीब गरीब लोग कैसे यहाँ पे देखिए है, और इधर से आपके सामने वाटअप होने जा रहा है. ये कितने परेशान थे भूख से, आज होटल और चाय के होटल बंद होने के नाते से आज ये देखो पूरे लोग परेशान है. नाते वाक्य इसलिए संगठन ने कदम उठाया है. रंगरेज की आवाज़ न्यूज चैनल अकोला से इरशाद अहमद की रिपोर्ट. देखिए लाइव पे और सब्सक्राइब करिए. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.